नमस्कार आयच्या राऊंड टेबलला तुमकां सगळ्यांक येवकार. आणि ह्या आठवड्या भितर म्हाका दिसता विषय इतले आसात की आमी गोंयकारच आमकां एक संवय आहा एकमेका कडेन परत परत झगडपाची. सो असे काय विषय आसात जाचेर आमी गोंयकार एकमेका कडेनच झगडटात. असे काय विषय म्हाका दिसता ह्या आठवड्या भितर झाल्यात जे घेऊन आमी आज तुमचे कडेन आयल्यात. आमचे बरोबर आमचे चारही एडिटर्स आसात, पांडुरंग गांवकर, किशोर नायक गांवकर, जॉयल अफांसो आणि सुयश गावणेकर. आणि एक पहिलो जो विषय आसा तो म्हणजे शिवाजी महाराजांचा. आणि फाटली दोन दिस हा बरी चर्चा ऐकता की काय जण म्हणतात की पांडुरंग शिवाजी महाराजांचे इतले पुतळे गोयात जर पहिले जाल्यार आपण गोयात असा काय महाराष्ट्र असा असा आपल्या दुबाव येतो म्हण. जाल्यार काय जण म्हणतात की इतले शिवाजी महाराजांचे पुतळे पळोवन आपल्या भितर अशी राष्ट्रभक्ती आणि चैतन्य निर्माण जाता की आपल्याच्या ते शब्दांनी व्यक्त करपाक जायना म्हण. सो तुझी भावना किती आहे? फाटल्या काय वर्षाच्या नंतर आम्ही पहिले तर एक अचानक भाजपची राजवट ज्यांना सुरू झाली त्यांना हे सगळे प्रकार सुरू झाले. म्हणजे देव देवता म्हण किंवा व्यक्ती ज्यो असल्यो व्हडल्यो व्हडल्यो त्यांना देव मानून त्यांना तसे प्रेझेंट करप असे प्रकारचे एक सुरू झाले आणि ते सुरूच असा. राम मंदिरा उपरांत सुद्धा आम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळार पळयला की देशभर कसे वातावरण तयार झाले ते. हो फक्त ह्याच भागांनी जर दक्षिणेत तो प्रकार केला नाशिल्लो आता दक्षिणेत सुद्धा हे गजाली दक्षिण भारतात सुद्धा हे गजाली जावपाक लागल्या. सो एक 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 ते फॅड येला आणि किंवा राष्ट्रभक्तीची किंवा कथित म्हणजे आपण दाखवपा खातीर जे थोडे असतात प्रकार ते करपाचे म्हणजे उतावीळपणा जो असा तो म्हाका दिसता चड असं दिसपाक लागला. आणि गोयात ज्यो घटना परत परत घडपाक लागल्या तातूंतल्यान म्हाका असं दिसता की शिवाजी महाराजांचे विचार पेरपाचे किंवा त्याच्या त्याचे ते रयतेचे राज्य आशिले न्यायाचे राज्य जे आशिले त्या ते सोडून हांगा किती तरी वेगळो दिखावपणा करपाक की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे असे बी म्हणून दाखवपाचा जो प्रयत्न चालला तो अत्यंत चुकीच्या मार्गाने वयता. म्हणजे शिवाजी महाराजाची ध्येयधोरणां अंमलात हाडपाचे सोडून मेळात थंय शिवाजी महाराजाचो पुतळो उभो करप म्हणजे ज्याका लिगली काय येना रस्त्या सायडीक खंय उबो करप सोडून दिवप मागीर ताका कोण ना फुडल्या जयंतीक परते मागीर पळोवपाचे अशा प्रकारच्यो ज्यो गोष्टी गोंयांत सुरू आसा इल्लिगल तातूंतल्यान गोंयांत जे परत परत वाद जावपाक लागल्या. आमी कळंगुटे प्रकार एक पळयलो, म्हापसा कळसवाड्यार पळयलो, दिवाडे जाला, पयर आमी हांगा सांज उदेजा आर्य साश्टीन पळयलो. सो हे जावपाक लागल्या ह्या खातीर की इल्लिगली आपण शिवभक्त कथित शिवभक्त जे काय असतात ते इल्लिगली कोणाची पर्वा न करता रातियात बांधकामां करून महाराजाचे पुतळे उभे करतात तातूंतल्यान हे सगळे गैरसमज जावपाक लागल्या. दुसरे बाजून काय लोक ज्यो बऱ्यापणान विचार सोडव येतात म्हणजे पंचायतीन जर दिसता पंचायतीक किंवा भाऊ इल्लिगल जर असा जाल्यार ताका नोटीस काडप किंवा कलेक्टराक सांगून ताका एक्शन घेवप लावप ह्यो सगळ्यो गजाली करूं येता. जे पद्दतीन पयर सुभाष फळदेसायाचेर माती ओडपाचो प्रकार झालो, दगड फातर फातर मारपाचो प्रकार झालो अत्यंत निंदनीय असा. आमच्याच राज्यान आमच्याच मिनिस्टराक अशा प्रकारची वागणूक मेळप हे योग्य न्ही. आणि जी पंचायत सांगता की तो पुतळो इल्लिगल असा म्हणून माझो एक प्रश्न असा की तो इल्लिगल जर असा जाल्यार कायदेशीर मार्गान तेजेर कारवाय करपाक जाय आशिल्ली. म्हणजे तुमच्या पंचायतीन सगळेच लिगल असा का किदें? इतकी पंचायत जर बरी असा ती लिगल हेचेर हे करपी म्हणजे इल्लिगल हेचेर कारवाय करपी जाल्यार त्यांच्यानी आता दाखवून दिवपाक जाय गोंयाच्या पंचायती मुखार आदर्श घालून दिवपाक जाय की आमी काय सुवायचो पुतळोच न्ही कसलीच गजाल आमच्या पंचायत क्षेत्रान इल्लिगल चलची ना हे त्यांच्यानी दाखवून दिवपाक जाय. हो पायंडो घालपाक त्यांच्यानी घालपाक जाय जर ते खरे आसात जाल्यार ना जाल्यार हांव समजता की हो शिवाजी महाराजाचा तो तिरस्कार जो आसा म्हणजे जेन्ना गोव्याच्या गोंयच्या सॉरी जेन्ना जाल्ली 1683-84 दरम्यान संभाजी महाराजांनी सॉरी केली आणि ताचे जे हे आसात म्हणजे त्यांनाचे जे शल्य जे त्यांच्या मनात असा जो एक तिरस्कार असा तो दिसता का किती परत परत काय घटकाच्या मधल्यान असं म्हाका एक प्रश्न पडता. सो माझं एक आव्हान आहात त्यांना पंचायतीक ते चॅलेंज असा की ते खरंच जर असत शिवाजी महाराज पुत्र तुमचा जर इल्लिगल दिसता असत तर तुमच्या पंचायत क्षेत्रातली सगळी बांधकामं जी इल्लिगल असा ती आता तुम्ही मोडून दाखवची किंवा ती त्याच्यावर कारवाई करपाची सुरू करपाची. सहज हा जो मुद्दा त्याने एक दोन मुद्दे काढले. एक जो काही जणांक शिवाजी या नावाची एलर्जी कित्याक आणि दुसरे जांकां ही एलर्जी ना ते फक्त पुतळेच कित्याक उभारतात आणि विचार कित्याक घेणार का म्हणून. शिवाजी सी आमकां प्लॅन आम्ही तो फाटले फाटी एकदा उलयला की कांय आयकॉन्स जी असतात ती लोकांची श्रद्धास्थानं असतात. फॉर एक्झाम्पल आंबेडकर हो दलित वर्गाचे श्रद्धास्थान जाऊन नंतर रिपाई बिपाई तातूंतल्यान तयार झाली. सो श्रद्धास्थान ते तो आयकॉन घेवप म्हणल्यार ताचे बरोबर बरे पद्दतीन वोट बँकात
फॉर एक्झाम्पल आठवले, आठवले गे खासदार गे जोडल्या ताजे कडेन खरें कांय नाच, पूण तो एक रिप्रेझेंटेटीव दलितांचो आमचो. सो आंबेडकराक ताणें सिस्टमॅटीक आपल्या कडेन घेतला. दलिताची वोट बँक जेन्ना आयली बिरसा मुंडा झारखंडाचो, ताका ताणें देवत्व दिलें, तो लढवय्या, ताका ताणें देवत्व दिलें. सो जेन्ना दलित वोट बँक घेवपाची जाली, बिरसा मुंडा ह्या आयकॉनाक ताणें देशभर घेतलो. आज गोंयांत सुद्दां बिरसा मुंडाची जयंती जाता, कोणाक थोड्यांक खबर सुद्दां आसचें ना कित्याक जाता ती, पूण तो झारखंडांतल्यान ताणें ब्रँड हें केला. ही जी आतां विकसीत भारत संकल्प यात्रा केल्या ती सुद्दां बिरसा मुंडाच्या गांवांतल्यान केल्या. तसो शिवाजी, शिवाजीचो आयकॉन जो श्रद्धास्थान आसा, श्रद्धास्थान म्हणजे आतां फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीराच्या येलोसीचेर सुद्दां शिवाजीचो पुतळो जालो. आतां फक्त नॉर्थ इस्टाच्या शिमेरेक येवपा उरला, आनीक येवटेन रामेश्वरमाक, येवटेन वेस्टर्न बेल्टा सगळ्या गुजराता सावन महाराष्ट्रा मेरेन शिवाजी आयलो. सगळे म्हणजे तुम्ही शिवाजीक बॉर्डर राखूंक उपकरता काय कितें इंडियेचो? सगळ्या. सो एक दोन बॉर्डर जाले की शिवाजी म्हणजे आयकॉन घेवपाचे. म्हणजे महाराष्ट्राक पयलीं मराठी बीजेपी कडेन नाशिल्ले, तर मराठी वर्ग जर घेतलो, मराठी वर्गाचो एक म्हणजे आयकॉन शिवाजी, दुसरे शिवसेनेचो तो हे, तिसरो तो मराठाचो. सो एक एक आयकॉन घेवपाची ही जी पद्दत आसा. आतां तातूंत गोंयांत कशें जालां, गोंयांत पुरक राजवट मेळ्ळ्या, वीच इज कोहेरंट विथ दॅट वोट बँक आनी तो समाज, आतांची जी राजवट आसा. सो ताका लागून फाटले 2-3 वर्सां हें प्रचंड वाडलां, कारण इट इज इट गोज इन टॅन इन कोहेरंसी विथ दॅट महाराष्ट्र पॉलिटिक्स. आतां गोंयांत जालें कितें, हांगा कौल, जनमत कौलाची फाटभूंय कशी महाराष्ट्र आनी गोंयच्या. सो मराठी हो कांय आमची जुन्यो काबिजाती ज्यो आसा, नव्यो काबिजाती किंवा जुन्यो काबिजाती, हातूंतय कांय लोक आसा ते जे ते जनमत कौलांक सक्रीय आशिल्ले, तांकां ऑलरेडी ती एंटी मराठाची फाटभूंय आशिल्ली. आतां तुमी जेन्ना हें आयकॉन टेकओवर करपाचें प्रस्त सगळें करतात, हांव शिवाजी कडेन मूळ ताचो जशें रामाचे बद्दल हें व्यक्त जालें खुबशा लोकां मदीं भक्तीभाव, तशें शिवाजी बद्दल खुबशे आसा हे जे वागतात तांचे मदीं आसा अशें म्हाका दिसना. हें प्युअरली पॉलिटिक्साचोय भाग आसूं जाय तातूंत, पुणून साश्टी मुरगांवा सारकेल्या एरियांनी, तिसवाडी सारकेले जंय जनमत कौलाच्या पूर्वग्रहाची फाटभूंय आसा, थंय तुमी ह्या गजालीचो अतिरेक्त तर करपूच न्ही. तुम्ही जेन्युइनली सुद्दां जरी केलें जातलें, त्या लोकां मदीं तें रिफ्लेक्शन येतलें. सो म्हजे कोतान हें आयकॉन घेवपाचे प्रयोग करतना सरकारान कांय मर्यादा स्वताचेर बाळगूं जाय. आतां मंत्री म्हणटा, सुभाष म्हणटा, आपणें खूब शांतीकायेन तें प्रकरण हाताळें केलें, नाल्यार आतां भायर वचपाचें बी सगळें. पूण तुमी बाबा करता कित्याक, मुद्दम वचून कित्याक करतात ते? अजुनूय हांगा जॅक सिकेरा काय हें करून जनमत कौलाचें अजून हें जायना, निकाल लागना. कोण म्हणटा जॅक सिकेरा मेन, कोण म्हणटा तेवटेन आनी कोण मेन, थंय आसात दोन समाजाचे. अशी फाटभूंय आसतना तुमी शिवाजीचे बद्दल व्हेरी पर्टिक्युलर आसूं जाय गोंयांत, गोंयांत तो आयकॉन घेतना तरी सामकें सादूर आसूं जाय, आनी खंयचे खंय ते प्रयोग करपाक जायना जाल्यार तें प्रकरण हाता भायर वतलें. हय किशोर, हे जे चल्ला वा भक्तीभाव काय राजकीय प्रयोग? प्रमोद, शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व, शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, ह्या दोनूय गोष्टीतल्यान शिकण्यासारख्यो खूप गजाली आसात. म्हणजे शिवाजी महाराज एक राजा म्हणून, शिवाजी महाराज एक मनीस म्हणून, शिवाजी महाराजाचे ॲडमिनिस्ट्रेशन, शिवाजी महाराजाचे शेतकऱ्या प्रतीचे त्याचे निर्णय किंवा बारीक गजाली, मागीर हिंदवी स्वराज्य म्हणजे कितें, ह्यो सगळ्यो गजाली ह्यो शिकप आणि जाणून घेऊन खूप गरजेचे. म्हाका दिसता शिवजयंतीच्या निमतान म्हणजे फ्रॉम प्राथमिक स्तरापासून ते विद्यापीठ स्तरा मेरेन भुरग्यां मदी ही वेगवेगळ्यो गजाली समजून दिवप, आणि भुरग्यांक दर फावटी दर शिवजयंतीच्या निमतान नवो शिवाजी महाराज समजून घेवप हे खूप गरजेचे आसले. पण जाता सध्या झाला कशें की हो एक फेस्टिवल झालेलो आसा, आणि हो फेस्टिवल म्हणजे शिवाजी शिवजयंतीच्या निमताक दहशत तयार जावप ह्याच्या सारखे दुसरे दुर्दैवत ना. म्हणजे इतलो भय आता झगडी जाता काय, आता मागीर झगडी जाता काय,
आता सान दे आर्यल किती असू, कोणी ती जमीन देऊ दान किंवा किरे देऊ, त्या सान दे आर्यलातल्या त्या खाचीन त्या डोंगरार वचून शिवाजी महाराजाचा पुतळो उभारपाचे प्रयोजन किरें, हाचे पहिली म्हाका उत्तर मेळना. दुसरी गजाल, दर शिवजयंतीक नवे नवे स्टॅच्यूज तयार जातात. आता ह्यो स्टॅच्यू तयार जावप तुम्ही शिवाजी महाराजां प्रतीचो आदर सगळे म्हणतले, भविष्यान सामाजिक परिस्थिती किरें असतली आणि हेच पुतळे मागीर भविष्यान कायदा सुव्यवस्था बिघडवपाक कारणीभूत थारतले काय, असोय प्रश्न तातूंतसून येता. सो आमकां ह्या सगळ्या गजालींकडे बारकाव्यान लक्ष दिवचें पडटलें. दुसरी गजाल, जशें सुयेशान सांगलें तशें आनी जशें पांडुरंगान सांगलें की पॉलिटिसायज हेतून चड जाला, पॉलिटिकल मायलेज घेवप. पयलीं कशें आसलें की पयलीं जे लोक बी जे पीक हिंदुत्ववादी पक्ष म्हणटाले त्यांना बी जे पीचो त्यांच्या प्रतीचो एक कितें आसलो की मॅक्झिमम त्यांचो सपोर्ट कसो घेवपाक मेळटा. म्हणजे मनोहर पर्रीकरान कितें केलें, मिशन सालसेट, मिशन आनी कितें अशें वचून मायनॉरिटी भितर वचून तांचो कसो आमकां सपोर्ट मेळटलो हाचेर लक्ष दिल्लें. आतांचे मोडस ऑपरेंडी जर पळयशीत जाल्यार हे मायनॉरिटी हेंची मतांच पयलीं आसात कमी, हेंचे कांयच जायना, नाच मेळ्ळ्या जाता हेंची मतां, आमी हेंकां कॅरूच करचें ना, अशा पद्दतीन सद्या मायनॉरिटी कडेन पळयलें वयता काय कितें, असो विचित्र एक पद्दत सुरू जाल्या. आनी म्हाका दिसता की शिवाजी महाराजां सारक्या ज्या महाराजाक आमी इतली वर्सां जावनूय आयज तांचो उगडास काडटात, त्या महाराजांच्या नांवान जर अशें राजकारण जायत जाल्यार त्याच्या सारकें दुर्दैव ना. हांवें बी जे पीची महाराष्ट्राचीच लिंक म्हणल्या, इनफॅक्ट मोगो सुद्दां गोंयां पळोवशी, अजुनूय मोगो जरी सत्तेक नासलो मोगो कडेन 8-9% वोट आसा. आनी शिवाजी हे एक अशें सूत्र जे ती फाटले 20-25 वर्सांची जी वोट बँक जी बी जे पी कडेन येना 8-9% ती हेवटेन हाडपाकय शिवाजी हे एक मोठे सूत्र. सो आयकून घेवप तांकां महाराष्ट्रांकय बरो, मराठाचे जे इन्फ्लुएंस आता गोंयाक फाटले 3-4 वर्सांक वाडला त्या नजरेनूय बरो, आणि मोगोची वोट बँक जो मर्ज जायना अजून मेरेन पक्ष शिवा लागून ते मर्जर करपाच्या दृष्टीने शिवाजी हे कॉमन सूत्र असा. जोयल, तू कसं पळयता ह्या गजालीकडे? कारण दीस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सगळे आमचे तिन्ही एडिटरांनी तरी म्हणणे आहे की शिवाजींचे विचार खंय आणि पुतळे खंय, असो एक प्रश्न तयार झाला. आणि भक्तिभाव हो बरो असा, बट इज इट ट्रू डिवोशन ऑर इट इज पॉलिटिकल डिवोशन? सी प्रमोद, राईट फ्रॉम द वर्ड गो, राईट फ्रॉम द स्टार्ट वी वर व्हेरी क्लिअर अबाउट दिस, दॅट इट इज अ कॉन्शियस अटेम्प्ट टू पॉलरायज सेक्शन. पण इथून भीत असे असा की अ परसेप्शन इज क्रिएटेड दॅट द मायनॉरिटी इज अगेन्स्ट दिस काइंड ऑफ अ स्टॅच्यू बिल्डिंग ऑर वॉट एव्हर कॉल इट, विच इज कम्प्लिटली मिसप्लेस्ड. आय टेल यू वाय. Nowhere in this entire incidents have minorities objected to this statues. Other take the case of Sanjay. People are more than willing to install the statue, but you are doing some kind of a illegality there. It is very obvious when suppose you have a tract of land, okay, which is connected to the highway. Where will you place your statue? Will you place it in wilderness somewhere? रानान व्हरून घालतलो स्टॅच्यू? तू लोकांक तिंगा भक्ती करूंक मेळटा तिंगा घालतलो. वेन द हायवे इज टचिंग युअर प्लॉट द ऑब्वियस रिझनिंग इज दॅट यू वील टेक इट ॲट द फर्स्ट पॉसिबल प्लेस वेर एव्हर यू कॅन, इन्स्टेड ऑफ सी आयदर वे विजिबल अँड वेअर पीपल कॅन डू सम डिवोर्शन कितें तरी करपाक जाता. नाव यू आर टेकिंग द स्टॅच्यू रायट टू द एंड ऑफ द प्रॉपर्टी, मिन्स युअर इंटेंट इज डू बेस देर, यू आर ट्रायंग टू डू समथींग देर. कळत तुका न्हू? सेकंडली, देर इज नो एक्सेस टू दॅट स्टॅच्यू, नंबर वन. सेकंडली, हाव आर यू गोईंग टू सिक्युअर दॅट स्टॅच्यू? आता इतले मायग्रंट असा इन सांजे आर ऑर इन इन दॅट विसिनिटी, फायला एनिथिंग गोज रॉंग, हू इज द ऑब्वियस सस्पिशन दॅट द मायनॉरिटीज, असलो हे जातलो. सो ऑल दीस थिंग्स शूड हॅव बीन फॅक्टेड इन टू फल्ड एसआय. आता पांडुरंगान म्हणलें की यु नो ही हॅज गिवन अ क्लीन चीट टू फल्ड एसआय. World as an archaeology minister or as a minister should have seen all these things. Whether all that is clear. Now yesterday on Prudent he has made a statement on your video, I have seen that, that I will not allow land illegalities to be this thing in the name of Shivaji or Shivaji's name to be tarnished in the because of these illegalities. You should have seen that first. How did you go there and inaugurate this?
पंचायत म्हणलं त्याने, पंचायत ही हॅड सेड पंचायत हॅज दिस थिंग. पंचायत वॉज शेड्युल्ड, दे हॅड शेड्युल्ड अ मीटिंग ऑन 15th ऑफ फेब्रुवारी. नो कन्सेन्सस वॉज देअर ऑन दॅट प्लॅटफॉर्म. ही हॅड अप्लाइड फॉर अ प्लॅटफॉर्म विदाउट इवन इन्फॉर्मिंग दॅट ऑन दॅट प्लॅटफॉर्म देर इज अ स्टॅच्यू कमिंग इन. On 15th, there is no decision taken by the panchayat. He has gone ahead with the platform. What do you do then? Now, if you are going to tackle it, it'll become a law and order situation. People are loga rag jabaso yech asa no. Tomorrow, if Faldesai has to come there, he should have seen that all these things are clear, very clear. You go ahead. People have our own record saying that you please go ahead with the statue, no problem. But do it in such a way that the land is, see, Sanjarial has fought mega projects, they have fought land sharks because they are very very particular about their land. Ata itle zomni ye karun gadle. So there is a conscious attempt there in the name of Shivaji to convert this whole land so that in the name of Shivaji there is an excess and land will be developed. So that is the fear. You allay that fear. प्रतापगड म्हण, रायगड म्हण, खूप आहे सिटी आर्ग्युमेंट इज व्हेरी सिंपल. त्या मिनिस्टरच्या तुम्ही फातळ मारपास जायनाशिल्लो, त्याला तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ह्युमिलेट करून त्याचा जाणला पण इट इज व्हेरी रॉंग. आय एम नॉट सेइंग दॅट इज राईट, आय एम नॉट सेइंग दॅट इज माय कन्सर्न. हाऊ सेम द टाइम हाँ तुझे ते एका म्हणा पंचायती काय वसून घेणार, त्यांनी लीगल परमिशन घेऊक जाय एवढी म्हणता. हा एक तर आम्ही आज इतले बरेला की गव्हर्नमेंटान जे जे इंडिगल किती गोयात असतात, घुमटे असत, खुरीस असत, पुतळे असत, किती असत, सगळे काढचे. आणि ह्याच्या पुढे जो कोण घालतो पब्लिक प्लेसीसवर त्याला परमिशन घेतल्या बघा, त्याला घालपाकच दिवप ना. थिओरिटिकली इट इज ओके, बिकॉज मागे जे सगळे रिलीजियस प्रॉब्लेम उभे जातात. नो नो नो, त्यांनी जे पॉईंट म्हटला की फालाच्या सांजे तुम्ही आरएल जर जायत स्टॅच्यू त्याला फर्स्ट सस्पेक्ट मायनॉरिटी बबडे असतले. आय अग्री, हा तू अग्री आहे तुझ्या म्हणा त्याच्यावर. पण हा जो अर्थ असो नाही की सपोज फळ मी ते मारो ते मारो आय एम नॉट सेइंग दॅट इज राईट, आय एम नॉट सेइंग दॅट इज राईट. एकदा ही चेन ऑफ इव्हेंट स्टार्ट झाली then it is very difficult to control that chain of events. No, ki this stop jao. Yeah, the minister only has to, you know, put things in order. Ani kal maka sang goikar bare ani parat parat sangta tujya debate in tu en kadla vishe jalle boti ani parat parat sangla goikar ot tol samko mhanje sahishnu unda aso maka sang kal jalle ani dusre gatanta majun ani kide kelle da don ek gata don krisavani jar hindu jar pala kal jagadpak basle re kal jaavta ashile te. म्हणून म्हणता की एकटोच मिस्टेक करता मरे, दुसऱ्या तुम्ही करू नका. एक हजार हा ते मुद्दाम म्हणता की वाय दिस इज अ सेन्सिटिव्ह इश्यू प्रिसाइसली बिकॉज ऑफ दिस रिझन, बिकॉज वन्स यू अनलिश अ चेन ऑफ इव्हेंट विच हॅज सो मेनी अँगल्स, कॉम्युनल अँगल असू, कास्ट अँगल असू, पेट्रियटिक अँगल असू, वन्स यू अनलिश दॅट चेन ऑफ इव्हेंट्स दॅन इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल. पण एक किशोर बाबा मुद्दाम दिसता की आम्ही शिवाजी महाराजांची ज्यांना थोरवी गायता त्यांना म्हणतात की निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी म्हणून. या शब्दाने आम्ही गौरव करता शिवाजी महाराजांचो. हो गौरव एक वटेच्यान जाता आणि दुसरे वटेच्यान सरकार म्हणता की हायकोर्टान जी ऑर्डर दिल्या की ही स्ट्रक्चर्स बेकायदेशीर म्हणून ताज्या अगेन्स्ट आम्ही आता त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टात वतली म्हणून. सो एकवटेच्या निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधार आणि बहुत जनांचे आधारू या शब्दाचा बरोच प्रयास केला काय किती की तुगेलो बहुत जनांचे आधारू म्हणजे जितली जणांनी इल्लिगॅलिटीज केल्यात त्यांना हायकोर्टान इल्लिगल ठरवला त्या आदेशाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात वचून बहुत जणांचा आधार करत असं बी किती चुकीचो अर्थ घेऊपाचे प्रयत्न झाल्या. पांडुरंग बाबा जेन्युइनली विचारता बऱ्या पद्धतीन हो प्रश्न तुम्ही उपस्थित केलो. एकीकडे आम्ही चर्चा करतात शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पुतळ्या विषयी की बेकायदा कायदा आणि दुसरीकडे त्याच तशाच पद्धतीचं जरी संबंध नसलो कायदेशीर आणि बेकायदेशीर. आता पळय कशा झाला
एक गजल आमकां मान्य करपाक जाय, केंद्रान भाजपचें सरकार आसा, राज्यानूय भाजपचें सरकार आसा, डबल इंजीन सरकार आसा. 2014 केंद्रान जरी येयला, गोंयान 2012 येयला. जर लोकां खातीर कितें करपाचें आसत जाल्यार कितलेय बेगीन तें काम करूं येता. आतां एक गजाल अशी जाल्या की मुख्यमंत्र्यान म्हटलां की आमी हायकोर्टाच्या निर्णया आड सुप्रीम कोर्टान वयतले. आतां प्रश्न आसा ती सचिवान कितें तरी ती एफिडेविट दितना चूक केली. माझ्या माहिती प्रमाणे जे कदाचित आमकां आतां सरकारान खूब ट्रान्सफॉर्मेशनां जाल्यां, कदाचित तेंच्या सिस्टमीन आनी एडमिनिस्ट्रेशनूय ट्रान्सफॉर्म जावं शकता. माझ्या माहिती प्रमाणे खंयचेच सरकारी खाते किंवा खंयचोच सरकारी अधिकारी जेन्ना कोर्टान म्हणजे तो हायकोर्टान आसत, हायकोर्ट म्हणजे तर व्हडलो कोर्ट, तेतून एफिडेविट जे दिता ते आपूण बरोवन दिना एफिडेविट, ते एफिडेविट लॉ डिपार्टमेंटा कडल्यान ते मंजुरी मेळूंक जाय ताका, त्या कन्सर्न डिपार्टमेंटाचो जो ऑफिशियल ॲडवोकेट असतो त्याच्या कडल्यान मंजुरी मेळूंक जाय. आणि सामकोच जर विषय कठीण असा जाल्यार ॲडवोकेट जनरला पर्यंत ते वयता एफिडेविट मंजुरी मेळपाक. आता हे एफिडेविट सरकारान डायरेक्ट सचिवांक दिला काय कितें अधिकार, तुम्ही चला आणि डायरेक्ट एफिडेविट फाईल करा, म्हणजे कितें हो प्रकार तोच म्हाका कळना. सचिवान रॉंग एफिडेविट दिले अशें म्हणून सरकार आर्ग्युमेंट करता, ताचे तकलेर हात मारपाची एक पहिली परिस्थिती. आता विषय शिवाजी महाराजाचो आणि हो सांगता तुका, हरमल ग्रामसभेन जेन्ना ग्रामसभा झाली तेन्ना सगळे लोक असे पेटोवन उठले की कोण तो पिटिशनर ज्यांनी ते पिटिशन फाईल केला, त्यांनी येवचो हांगा ग्रामसभेत, आम्ही त्याला सारखे शिकवतात. म्हणजे अरे त्या पिटिशनरचा गौरव करूक जो सरकारान की त्यांनी ह्यो गजाली उघड्यार हाडल्यो म्हणून. हा या पळय सुयश, हा तोच मुद्दो विचारता, बहुत जनांशी आधारू आणि एकवटेच्यान ते झाला आणि दुसरी वटेच्यान हे स्टेटमेंट आयला, म्हणून हा प्रामाणिकपणान विचारता की किती झाला, म्हणजे चुकीचो अर्थ बी घेवप झाला. म्हाका तर तू बहुत जनांचे आधार म्हणजे निश्चयाचा महामेरू चड दिसता कळ्ळें तुका. म्हणजे आम्ही किती करतले जाल्यार करतलेच. आता झाला प्रश्न कसो, खंयचोय तू जर कमर्शियल एस्टाब्लिशमेंट सुरू करतलो तुका एका लायसन्सान जायना, तुका 8 ते 10 एनओसी घेवच्यो पडटात, रायट फ्रॉम हेल्थ टू फायर सर्वीस, सिवेज, माती, गोबोर, एनओसी सगळ्यो. आता एक जर सचीव ताजे हाणें जर एक एस्टाब्लिशमेंट सुरू जावं, ही इज IPP इन्फॉर्मेशन प्रोमोशन इन्वेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड झालो. तो ज्यो पावर्स इन्वेस्टमेंट प्रोमोशन बोर्डाक सुद्दां ना आज, इट इज नॉट अस. तो म्हणटा सिंगल विंडो असून सुद्दां सगळो कडलो, पूण ते एक पंचायत. आतां पंचायत IPP अंडर अगेन्स्ट पंचायती कितें आर्ग्युमेंट घालतात, तुमी आमच्यो पावर काडल्यो आनी सगळे IPP दिल्यो. अरे तुमचो सेक्रेटरी कमर्शियल एस्टाब्लिशमेंट सुरू करता मरे, ना कशें तर पावर तुमचे कडेन. सो जेन्ना कोणाकय माथ्यार कोणाचें मारूं जाय तेन्ना तो सगळ्याक जबाबदार, आनी जेन्ना तुमकां कितें येवं जाय तेन्ना IPP कडेन पावर, पंचायती कडेन कांय ना. सो दीस ह्यो गजाली आतां सुप्रीम कोर्टान जेन्ना वतलें, सुप्रीम कोर्ट इज व्हेरी अग्रेसीव ऑन ग्रीन मॅटर्स. हाजे पयलीं सुद्दां आमी तो विशय उलयला, ते वागाच्या टायगर हाजे रिजर्व, दे आर व्हेरी अग्रेसीव. ग्रीन बँचच ती CRZ आनी ग्रीन मॅटर्स वेगळो बँचच पळयता, आनी ते जजी त्या मेंटेलिटीचे आसता. आतां सुप्रीम कोर्टान समजा कितें केलें, सुप्रीम कोर्टान सद्याच मोदी सरकाराचे दीस बरे ना, पयर इलेक्टोरल बॉन्ड्स स्क्रॅप केली सुप्रीम कोर्टान, सगळें आंगार आयलें, फंडींगच तुमचें बंद केलें, आतां दाखयत बसा तुमकां फाटल्या 5-10 वर्सांत कोणे कोणे कितले कितले दिल्यात. आतां काल चंदीगडाचे मेयराचे आंगलट आयलें, स्क्रॅप केलो, तुमचो तोंडघशी पडलो काँग्रेसीचो आनी आपाचो थंय मेयर. आतां तुमी मतां कोण विकती बिकती घेवन परत तुमचो मेयर करा, पूण कोर्टा फुडें ना हें जालें. सो कोर्ट, सुप्रीम कोर्ट तो कॉलेजियमाचो बी इश्यू जायत सांग, मातशें एग्रेसीव आसा, ते कितेंय आयकना. सो कारण कोर्ट ही अशी एक संस्था उरल्या जी अजून मेरेन ह्या सरकाराच्या हातान जाय तशी आयिल्ली ना, कारण चीफ जस्टीस इज व्हेरी एग्रेसीव, हो जो चंद्रचुडा इज व्हेरी एग्रेसीव ऑन दोज थिंग, म्हण कांय गजाली तो ना म्हणले की ना म्हणटा. सो कॉलेजियमाक सुद्दां तो तांकां आटापलो ना, निमाणें रिजिजूक ताका देंवचो पडलो आनी लॉ मिनिस्टर चेंज करचो पडलो, इतली परिस्थिती हाडली. सो असल्यो कितेंय गजाली जेन्ना हायकोर्टाच्यो येतात, ह्या गजालीक सुप्रीम कोर्टाक रिलीफ मेळप व्हेरी डिफिकल्ट, कारण सुप्रीम कोर्ट एक एकदां डॅमोलिशनाची सुद्दां ऑर्डरी दिता. सो हे मॅटर घेवन कोण जर आमी सुप्रीम कोर्टाक व्हरून लोकांक जर रिलीफ दितले म्हणून सांगता आसत जाल्यार आय डोंट थिंक देट इज गोईंग टू हॅपन. हो झालो गर्ल, आय म्हणत स्लायटली अ स्टेज बिफोर वॉट सुयश इज सेईंग.
सुयश म्हणटा की सुप्रीम कोर्टाक गेल्यार तुमचे कांयच जावपाना, पूण जेन्ना एक सरकार म्हणटा की आम्ही सुप्रीम कोर्टात वतले या मुद्द्याचेर, ते बरोबर येस that is the only solution which the government has right now. Solution the solution manje ek to mitigate this crisis. Dhare dhare ek tar government an madile ki okay we will move the center and we will take the ordinance route kache tari korun legislative qr galane manle tinga mar baspad. Here they know that supreme court an fail latle man कोर्टाचे घालया आम्ही केला प्रयत्न टिल दॅट टाइम इलेक्शन विल बी गॉन डन इन द स्टेट आणि त्याच्या फाटल्यानं मागीर कोणाक पडलेले ना, यू आर बॅक टू द सेम पॉइंट देन आणि मागीर सिलिंग चालूच असले. सो ही इज व्हॉट व्हेरी प्रॅग्मॅटिक म्हणतो, व्हेरी प्रॅग्मॅटिक इज व्हॉट दिस इज अ पॉलिटिकली प्रॅग्मॅटिक स्टेटमेंट सोल्युशन. या तो भीतर म्हणतो माई आम्ही जे प्रश्न जे उपस्थित करतात ते इलेक्शन उपरांत उपरांत. बरं, चल एक विषय तुका जॉयलान समजून मोकळे केलो फायनल पार्टमेंट हे ऐक जॉयलान तर विषयच मोकळो करून उडयलो तुझ्या सिलिंग जातले तुमकां हे फक्त लटकायत दवरता म्हणून इलेक्शन मेरेन आणि फाल्यां जर तुगे सील करपाची परिस्थिती आयली जाल्यार ते कोर्टान केलं म्हणून सांगपाचे आणि आतवर काढपाचे. तुका अशें दिसता? न्ही, म्हाका अजाब दिसता हे सरकाराचे की तुम्ही जर अंजुनकराक जर सांगतात की तुमची आपण इलिगल आहात ती प्रोटेक्ट करपा खातीर सुप्रीम कोर्टान वयता म्हणून जाल्यार म्हणजे हरमलच्या खूप करचे पडले कमून जाताचे कोण फाटल्या सण जागो जसो बॉल ते काय करचे पडले सगळ्यांक करचे पडले तांच्यांनी तुम्ही वाईट केलं. म्हाका दिसता की सरकार जे सांगता की सुप्रीम कोर्टान वयतलो म्हणून सुप्रीम कोर्टान वचप हे तुका अधिक सगळ्यांक अधिकार आसा. सुप्रीम कोर्ट तुका रिलीफ दितलो असो तू प्रिझ्यूम करू नाका. बरोबर, सुप्रीम कोर्ट तुका रिलीफ म्हणटा, सुप्रीम कोर्ट रिलीफ दिवचोच ना आणि तो रिलीफ दिवपाक बसवना. तुका फक्त एक मे 30 मे मेरेन लटकाय दवरपाक जाय एक तारीख. आता माझ्याच्या प्रकरण पळोवंक ना आम्ही आता कितके वर्स चाललं ते 19 सुरू झालं ते. सो अजून ते कोर्टान चालूच आहा 8-7 महिन्यांनी डेटी येतल्याच्यो. सो सगळं म्हाका दिसतं कायलो हो आणि तो मायकल लोबो भीतर पडल्या कारणान त्याला एक एस्युअर्ड करपा खातीर आणि दुसरे वाटेन म्हाका एक हे तू सबच्या पहिली एक हे करपाचे आसा. म्हाका अजाब दिसता म्हणच परबाचे तूं इल्लिगल बांधकामाक काल इतलो कोण दोंगर खणटा म्हणून सगळे कडेन कंप्लेनी घालता आनी थंय वचून इल्लिगल केला तांकां तूं प्रोटेक्शन दी म्हणटा. हे दोन तोंडाचे चालल्या गजालींनी म्हाका सामक्यो सरप्रायजींग तेंचे म्हणच परबान असो स्टँड घेतला. हातूंत कशी आसा जाणा क्विकली सरकाराक इल्लिगल एक्टिविटी बीच बेल्टान चालल्या हाजी पूर्ण जाणीव आसा. बजेटाक स्कीम केल्या पळय पळय सगळ्यो एक्टिविटी बीच बेल्टांतल्यो रेगुलरायज करपाची स्वता मुख्यमंत्र्यान स्कीम घाल्या. दॅट मिन्स यू आर व्हेरी वेल अवेअर दॅट अनरेजिस्टर्ड एक्टिविटीज गोईंग ऑन इन बीच बेल्ट. हांव इतल्याचें थांबता. म्हाका दिसता तुमकां दिसतलें ही चर्चा आनीक चालू उरची म्हाकाय दिसता, पूण वेळ सोंपलो म्हणटा आमी कांयच करपाक शकना. मुद्दो म्हाका दिसता आयच्या दोनी विशयांचो एक खूब सादो आसा की कितें तरी आमी करपाक शकतात म्हणून ते करप ही एक बाजू जाली. पण ते ऑन अ केस ऑफ प्रिंसिपल तत्वांक बसता काय कितें आनी जे तत्वांक बसता तेच करप ही दुसरी बाजू जाली. म्हाका दिसता एक सरकार म्हणून प्रशासन म्हणून एक नागरीक म्हणून आमी इतलीच अपेक्षा दवरतात की करपाक शकता म्हणून करप ही म्हाका दिसता अपेक्षा कोणाची सरकारा कडच्यान आसना. जे तत्वांक बसता ते करप ही बेजीक अपेक्षा आसता तितलीच याद उरची हे मागता थांबता. पांडुरंग बाब, किशोर, जॉयल, सुयश, थँक्स अ लॉट. पवित्र वाट प्रोडक्ट, नमस्कार.